तर नाटक घराघरात पोहोचलेलं आहे. गुरुस्कूल गुफान फाउंडेशनच्या हा अभिनव उपक्रम आहे. 1886 पासून भारतातील पहिली कन्याशाळा म्हणून जिचं अस्तित्व आहे अशा श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी कन्याशाळेत बबड्या बोलकी या नाटकाचा रौप्य महोत्सवी 25वा प्रयोग नुकताच संपन्न झाला. या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन देवदत्त पाठक यांनी केलं. या माध्यमातून नाट्यकलेला रसिकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडली जाते. त्यासाठी नाटक केवळ नाट्यगृहातच सादर न होता शाळांमध्ये वाड्या वस्त्यांवर आणि घराघरात सुद्धा सादर करण्याची जबाबदारी गुरुस्कूल गुफान फाउंडेशननं घेतली आहे. नाथीबाई दामोदर ठाकरसी कन्याशाळेत याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून नाटक सादर करण्यात आलं. सध्याची लहान मुलं मोबाईलच्या आहारी कशामुळे जात आहेत आणि त्यातून कसं बाहेर काढावं याचं अतिशय सुंदर सादरीकरण या नाटकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केलं. यावेळेस शाळेतील शेकडो मुली हे नाटक पाहताना भारावून गेल्या होत्या. नाटकासाठी प्रचंड खर्च करायची अजिबात गरज नाही. नाटक अतिशय किमान बजेटमध्ये काळ्या पडद्यावरती आणि कुठल्याही प्रकारचं मोठं सेटिंग न वापरता, फार लाईट्स न वापरता, फक्त एक लेखकीय अनुभव, लेखनातील आशय आणि दिग्दर्शनाची कमाल आणि अभिनयाचे दमदार जी काही गोष्ट आहे ती त्याच्या आधारे नाटक करू शकतो. तर आज हा विद्यार्थी वर्ग जो आहे तो हा मोबाईलमध्ये गुरफटत चाललाय आणि एक चणचणीत अंजन घालणारा असा हा नाट्य प्रयोग. सरांचं, त्यांच्या टीमचं अतिशय अभिनंदन आणि खूप खूप त्यांना शुभेच्छा. मला असं वाटतंय की प्रत्येक घरातली समस्या आणि त्याच्यावरचा उपाय म्हणजे हे नाटक असू शकतं. सर्व कलाकार खूप मस्त ऍक्टिंग केले. काय त्यात काहीच वाटलं नाही की त्यांनी ऍक्टिंग करून घेतले. ते सगळं खरं वाटत होतं कारण ते सगळं आमच्याबद्दल होतं. आम्ही सर्व ते करतो. फोनच्या नादात मुलं इतकी येडी होतात की काही मुलं फोनचा रिचार्ज न झाल्यामुळे मुलं आपला जीव देतात. हे बरोबर नाहीये ना. आपल्या आईबाबांसाठी तरी आपण जगू शकतो ना. एक वेगळा मेसेज मिळाला की कमी फक्त अभ्यासापुरतं मोबाईल वापरणं. काही काही जण खूप नाही ऐकत मोबाईल बाबत. सो ते आपण कसं हँडल करू शकतो ती परिस्थिती तेही कळलं.